युवराजनी तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पितांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलाय, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही याजवर या रायगडावर वावरलात। आमच्या पोरक्या जीवनाची दर्द भरी कहाणी आपणास नाही कळायची। आम्हाला जाड आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक, आमच्या मडावर कोरली आहे त्यांच्या ओठावरली सुन्न जरब, आमच्या पोटात अजून कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा। आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागत, मस्तक फिरू लागत, आतडी पोटात तटातटा तुटू लागत। एक 8 वर्षाचा कोल्हापूर महाराजांच्या पाठोपाठ रानावाड्यातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे। अंगात ज्वर भरला, पायात टळटळून फोड आले तरी हू की चू नाही। अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला। मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागे सोडून दौड केली पाहिजे। आत माझ घरात ग्लाणी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तस्सा उठून बाहेर धावतो। महाराजांच्या कमरेला मिठी घालीत दिनवाडा मुद्रेनं तो हंबरडा फोडतो, आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही नाऊ जाणार। आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत, कमरेची इवल्या हाताची मिठी ते पोलादी पोटाने सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात। त्या चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं, शेकडो कोसांची पायपीट बीड तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाईतो पांगळे होतात, महाराज त्या रात्री निघूनही जातात न भेटता न बोलता। युवराजनी एकच सवाल पूछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असते? महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला बजावणार ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला काही कदा सुनावले आहेत, पण समजून पटत नाही। आज कुठतरी खोलवर तडा गेला तो सांगत नाही। बस आम्ही ठरवला तोच विचार योग्य आहे, रायगडाच्या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजेत। या राज्याची सरहद ओलांडून कुठेही मोकळ्या मैदानात खुल्या आसमानात आमच्या शमशेरीला वाव मिळेल तिथं आम्ही देखील दऱ्या खोळ्यातले माळवळे उठू, आम्ही देखील स्वराज्याचे तोरण बांधू। नशिबाला साथ दिला तर आम्ही देखील 1 करोड होण्याचं राज्य पैदा करू।